नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे सांधेदुखी आणि मानपाट कंबरदुखीवरती असणारे नम्मा होमिओपॅथीचे उपचार आणि विषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात होमिओपॅथ तज्ज्ञ असणाऱ्या डॉक्टर श्रद्धा बायस आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर श्रद्धा बायस मॅडमची. नमस्कार मॅडम. डॉक्टर श्रद्धा बायस या सध्या नम्मा होमिओपॅथी क्लिनिक्स मध्ये कन्सल्टंट म्हणजेच तज्ञ म्हणून कार्यरत आहेत. मला आवर्जून सांगायचं वाटतं की आता नम्मा होमिओपॅथी क्लिनिक्स आपल्याला महाराष्ट्रभर सेवा देत आहेत. मुंबईमध्ये विशेष करून दादर आणि अंधेरी या ठिकाणी क्लिनिक्स आहेतच, पण या व्यतिरिक्त ठाणे, त्याचप्रमाणे पुणे, पश्चिम महाराष्ट्रासाठी खास करून सोलापूर आणि कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्रासाठी नाशिक, विदर्भासाठी नागपूर आणि त्याचप्रमाणे मराठवाड्यासाठी औरंगाबाद या ठिकाणी सुद्धा नम्मा होमिओपॅथी आपली सेवा देत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली आपल्याला सर्व प्रकारच्या आजारांचं समूळ उच्चाटन करता येणं शक्य आहे, ज्याच्यामध्ये विविध प्रकारचे आजार आपल्याला गेल्या काही वर्षात बळावलेले दिसतात. आजच्या कार्यक्रमात खास करून आपण सांधेदुखी, मानपाट, कंबरदुखीविषयी चर्चा करणार आहोतच, पण ह्या व्यतिरिक्तही गेल्या काही वर्षात मधुमेहाचं, डायबिटीसचं प्रमाण आपल्याला वाढलेलं दिसतं. या अनुषंगाने ब्लड प्रेशर म्हणजे उच्च रक्तदाब आहे, हृदय विकार म्हणजे हार्ट डिसीज आहे, न्यूरॉलॉजिकल डिसऑर्डर्स मेंदूचे विविध प्रकारचे विकार आहेत, आणि ह्या व्यतिरिक्त दमा, अस्थमा, ॲलर्जी सारख्या प्रकारे श्वसन संस्थेचे निगडीत समस्या आहेत, विविध प्रकारचे पोट विकार ज्याच्यामध्ये ऍसिडिटी, आम्लपित्त, बद्धकोष्ठता किंवा IBS, कोलायटिस सारखे आजार आपल्याला बळावलेले दिसतात, पाइल्स फिशर फिश्चुला सारखे आजार आहेत, आणि त्याच्या पुढे जाऊन इतर विविध संस्था ज्याच्यामध्ये लिव्हर डिसऑर्डर्स आहेत, किडनीचे आजार आहेत किंवा इतरही असणाऱ्या अवयवांचे आजार आहेत, ह्यासाठी ठोस उपचार आपल्याला नम्मा होमिओपॅथी क्लिनिकमध्ये मिळणार आहेतच. आणि खास करून लहान मुलांसाठी एक प्रकारचे वरदान असे हे उपचार आहेत, असं म्हणायला हरकत नाही. रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारे असे हे उपचार आहेत नम्मा होमिओपॅथीचे. आपल्याला माहितीये की गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्याला झालेला दिसतो आणि आपण नेहमी रोगप्रतिकारक क्षमतेविषयी किंवा इम्युनिटी पॉवर विषयी चर्चा करत असतो, आणि मला वाटतं नम्मा होमिओपॅथी सारखं आपल्याला दुसरे कोणतेही उपचार आज रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी उपलब्ध नाही आहेत. त्यामुळे जरूर ह्या उपचारांचा लाभ घेण्यासाठी फोन करा पुढील नंबरवरती संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघतात. ह्या व्यतिरिक्त विशेष करून व्हेरिकोज व्हेनच्या समस्येसाठी नम्मा होमिओपॅथीमध्ये विशेष उपचार उपलब्ध आहेत. ह्याहीवरती आपल्याला मात करायची असेल तर ही विना शस्त्रक्रिया, तर आपण जरूर फोन करा पुढील नंबरवर संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुन्हा एकदा स्वागत मॅडम आपल्या कार्यक्रमामध्ये. एकंदरीतच आपण आजच्या कार्यक्रमामध्ये आपण संधिवात म्हणजे ज्याला आर्थरायटिस म्हटलं जातं ह्याविषयी चर्चा करणार आहोत, तर आम्हाला याविषयी सर्वप्रथम सांगा. अर्थरायटिस मध्ये मुख्यतः आपल्याला ऑस्टिओआर्थरायटिस ज्याला आपण संधिवात म्हणतो, दुसरा आहे रुमॅटॉइड अर्थरायटिस ज्याला आपण आमवात म्हणतो, आणि थर्ड आहे गावटी अर्थरायटिस. आता संधिवात हा जो आजार आहे तो एज रिगार्डिंग आहे. नॉर्मली याची सुरुवात 45-50 नंतर हळूहळू म्हणजे व्यक्तीच्या रुग्णांमध्ये व्हायला लागते. यामध्ये मेन मुख्यतः काय होतं की सपोज जो दोन हाडं आहेत, हाडांमध्ये एकमेकांवर हे हाडं रब होऊ नये किंवा घर्षण होऊ नये म्हणून कार्टिलेज असतात, ज्याला आपण नॉर्मल भाषेमध्ये गादी म्हणतो. की गादी खराब झाली किंवा गादीमध्ये काही प्रॉब्लेम झाला किंवा आतला लिक्विड संपला आहे, या आपल्याला खूपदा ऐकायला भेटत. नेमकं काय होतं की नॉर्मली आता या दोन हाडं आहेत ह्याच्यामध्ये रप्चर होतं, कार्टिलेज घासलं जातं, त्याच्यामुळे हाडांमध्ये झीज होते. त्याच्यामुळे खूपदा पेशंट म्हणतात की मॅडम चालताना कटकट असा आवाज जाणवतोय, सकाळी उठल्यानंतर चालता येत नाही. हे जे लक्षणं आहेत हे सगळे संधिवातामध्ये येतात. सेकंडरी ज्याला आपण म्हणतो की रुमॅटॉइड अर्थरायटिस ज्याला आपण आम वात म्हणतो, या आजाराला आपण ऍटो इम्युन डिसीज म्हणतो. ऍटो इम्युन डिसीज याचा अर्थ काय होतो? ऍटो ह्याचा अर्थ होतो की सेल्फ, इम्युन म्हणजे रोगनिरोधक शक्ती, डिसीज म्हणजे आजार. या आजारामध्ये काय होतं की आपल्या शरीरामधली जी इम्युनिटी आहे ती आपल्या विरुद्ध काम करायला लागते. त्याच्यामुळे पेशंट्सला सिव्हिअर वेदना म्हणजे खूप जास्त प्रमाणात पेशंटला त्रास व्हायला लागतो, पेशंटला मुव्हमेंट करायला येत नाहीत. आणि या आजाराची सुरुवात मिडल एज, जे लोक 20-40 मध्ये आहेत अशा लोकांमध्ये जास्त प्रमाणात आम्हाला बघायला भेटतो. सुरुवात याची एका चांद्यापासून होते की पेशंट सुरुवातीला म्हणतात की मॅडम आमचा एक फक्त बोट दुखत होतं. असं करता करता एका बोटापासून सुरुवात म्हणजे एका सांध्यापासून सुरुवात होत होत अनेक सांधे ह्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होतात, तर हा मिडल एज मध्ये होणारा आजार आहे. आता याचबरोबर लहान मुले सुद्धा या आजारामध्ये त्यांना बाधित होतात आजार, ज्याला आम्ही ज्युव्हेनाईल अर्थरायटिस म्हणतो. ज्युव्हेनाईल अर्थरायटिस मध्ये काय होतं की लहान मुलांमध्ये हे जे सिम्टम्स आहेत हे अर्ली स्टार्ट होतात, म्हणजे 16 वय जे आहे 16 वयाच्या आतले मुलं 10-11 वर्ष अशामध्ये पण पेशंट्सच्या हाडांमध्ये वेदना होणं, हाडे वाकडी होणं आणि त्या प्रमाणात हाडांमध्ये सूज वगैरे, ही सगळी लक्षणं आम्हाला बघायला भेटतात.
आपण आता जाणून घेतलं डॉक्टर श्रद्धा बायस मॅडम कडून की कशा रीतीने संधिवाताचे सुद्धा अनेक विविध प्रकार आहेत, वयोमानापरत्वे होणारा ऑस्टिओआर्थरायटिस आहे, पण त्याच्याच बरोबरीने तरुण वयामध्ये सुद्धा आपल्याला रुमेटॉइड आर्थरायटिस आहे किंवा गाऊट सारखा आजार दिसतो आणि त्याच्या पुढे जाऊन सोरायसिस सारख्या आजारात सुद्धा आपल्याला आर्थरायटिस झालेला दिसतो किंवा तापानंतर असणारी जी होणारी सांधेदुखी आहे म्हणजे चिकनगुनिया डेंग्यू सारख्या आजारानंतर व्हायरल फीवरनंतरही आपल्याला जी सांधेदुखी दिसते अशा कोणत्याही प्रकारची सांधेदुखी असो आपल्याला नम्मा होमिओपॅथीमध्ये खास करून ठोस उपचार मिळणार आहेत आणि केवळ सांधेदुखीच नव्हे तर अनुषंगाने असणारी मानपाट कंबरदुखी ज्याच्यामध्ये स्लिप डिस्क सायटिका सारखे आजार आपल्याला बघायला मिळतात किंवा स्पॉन्डिलायटिस सारखा शब्द आपण नेहमी ऐकतो तर ह्या सर्व आजारांवरती आपल्याला मात करता येणं शक्य आहे नम्मा होमिओपॅथी क्लिनिक्समध्ये. मॅडम, प्रेक्षकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे, आपण आता जसं ह्या विविध आजारांचं वर्णन केलं आणि ह्या आजारांना खास करून नॅनोजेनिक कॉन्स्टिट्युशनल होमिओपॅथीच्या सिद्धांतांवरती आधारित जे फॉर्म्युले आहेत हे संपूर्णतः बरं करू शकतात, तर हे कसं शक्य आहे आणि आम्हाला नॅनोजेनिक कॉन्स्टिट्युशनल होमिओपॅथीविषयी सांगा. नॅनो ह्याचा अर्थ होतो की सूक्ष्म, म्हणजे एकदम छोटासा भाग. नॅनो जेनेटिक, जेनेटिक मध्ये आता जसं आपण आता आजारांबद्दल बोलत होतो की रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा हे जे आजार आहे ते जेनेटिकली सुद्धा ट्रान्सफर होतात. अगर आई वडिलांना असेल तर 50% चान्सेस आहेत की त्यांच्या पुढे मुलांना पण होऊ शकतात, म्हणजे जेनेटिकली, म्हणजे तुमची फॅमिली हिस्ट्री काय आहे, तुमच्या घरामध्ये कुठले कुठले प्रकारचे आजार आहेत. जेनेटिक कॉन्स्टिट्युशनल म्हणजे प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे एका व्यक्तीपासून, म्हणजे त्याचा फिजिकल, म्हणजे त्याचा बॉडी स्ट्रक्चर किंवा त्याची विचार करण्याची पद्धत, तर याला आपण फिजिकल आणि मेंटल मेकअप जे होमिओपॅथीमध्ये खूप महत्वाचं आम्ही समजलं जातो, तर त्याच्यासाठी नॅनो जेनेटिक कॉन्स्टिट्युशनल मेडिसिन, मेडिसिन म्हणजे औषधं, म्हणजे आपण जे इथं मेडिसिन्स दिले जातात छोटातला छोटा डोस, त्याचबरोबर तुमची जी लॉंग हिस्ट्री घेतली जाते की ज्याच्यामध्ये तुमचा स्वभाव कसा आहे, तुमचं लहानपण कसं गेलं आहे, तुम्ही सध्या कुठल्या स्ट्रेसमध्ये आहात का, सध्याचं कंडिशन काय आहे, त्याच्यामुळे आपण इथे जी ट्रीटमेंट दिली जाते याच्यावर मेन फोकस तुमच्या इम्युनिटीवर केला जातो. तुमची इम्युनिटी अगर इन्क्रीज झाली तर तुम्हाला डेफिनेटली कुठलाही आजार होणार नाही. मला वाटतं एक मोलाचा संदेश डॉक्टर श्रद्धा बायस मॅडमने आपल्याला आता दिला की आपण जर का इम्युनिटीवरती आपल्या काम केलं, आपल्या रोगप्रतिकारक क्षमतेवरती काम केलं तर आपल्याला कोणताही आजार होणार नाही आणि झालाच असेल आजार तर आपण जरूर नॅनोजेनेटिक कॉन्स्टिट्युशनल होमिओपॅथीच्या सिद्धांतांवरती असणारे हे जे फॉर्म्युले आपल्याला नम्मा होमिओपॅथी क्लिनिक्समध्ये उपलब्ध आहेत ज्याद्वारे आपण आजाराचं समूळ उच्चाटन करू शकता, आजार संपूर्ण त्या ठिकाणी बरा होऊ शकतो. आणि एवढंच नव्हे तर मला आवर्जून सांगायचं की बऱ्याच प्रमाणामध्ये लोकांना एकच आजार नसतो तर विविध स्वरूपाचे आजार दिसतात, म्हणजे उतारवयात जेव्हा सांधेदुखी होते तेव्हा अशा रुग्णांना त्याच्याबरोबरीने डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा इतरही त्रास असतात, तर ह्या सर्व आजारांवरती आपल्याला एकत्रितरित्या मात करायची असेल तर जरूर आपल्या रोगप्रतिकारक क्षमतेवरती काम करा आणि रोगप्रतिकारक क्षमतेवरती आपल्याला काम करायचं असेल तर जरूर नम्मा होमिओपॅथीला भेट द्या आणि या ठिकाणी असणाऱ्या नॅनोजेनेटिक कॉन्स्टिट्युशनल होमिओपॅथीच्या सिद्धांतांवरती असणारे जे फॉर्म्युले त्याचा जरूर लाभ घ्या आणि हे करण्यासाठी फक्त आपल्याला कॉल करायचा पुढील नंबरवर संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. नम्मा होमिओपॅथी आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे, विशेष करून मुंबईमध्ये दादर आणि अंधेरी या ठिकाणी आहे, ठाण्याला सुद्धा आहे, पुणे या ठिकाणी आहे, सर्व महाराष्ट्रातले रुग्ण याचा लाभ घेऊ शकतात. ह्याच्या पुढे जाऊन पश्चिम महाराष्ट्रासाठी कोल्हापूर, सोलापूर, उत्तर महाराष्ट्रासाठी नाशिक आहे, विदर्भासाठी नागपूर आणि खास करून मराठवाड्यासाठी औरंगाबाद, तर सर्वत्र या ठिकाणी आपल्याला ही सेवा मिळणार आहे, त्यामुळे जरूर ह्या उपचारांचा लाभ घेण्यासाठी फोन करा पुढील नंबरवर संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. मॅडम, आता गुडघेदुखीविषयी मला विशेष करून विचारायचं आहे, कारण उतार वयात होणारा जो हा आजार आहे ऑस्टिओआर्थरायटिस त्याच्यामध्ये भारतासारख्या देशामध्ये आपल्याला गुडघेदुखीचं प्रमाण सगळ्यात जास्त दिसतं, पाश्चात्य देशामध्ये हिप जॉईंट खराब होण्याचं प्रमाण जास्त आहे, पण भारतासारख्या देशामध्ये आणि विशेष करून स्त्रियांसाठी मला वाटतं आजचा कार्यक्रम विशेष उपयुक्त, कारण स्त्रिया ह्या सतत काम करत असतात, त्यांना गुडघेदुखी कंबरदुखी सातत्याने सतावत असते, काय सांगता येईल मला. एक छोटासा उदाहरण मी तुम्हाला देऊ इच्छिते की आपण एखादी गाडी आहे, गाडीचे पण एक पर्टिक्युलर एक वर्ष दोन वर्षानंतर आपल्याला गाडीचे टायर जसे बदलावे लागतात तसे आपल्या सेम अशी गोष्ट आपल्या जॉईंट मध्ये होते. जॉईंट मध्ये आपले कार्टिलेज असतात ज्याला आपण गादी म्हणतो, एका पर्टिक्युलर वयानंतर त्याच्यामध्ये झीज व्हायला लागते. एकदा झीज तुमच्या स्टार्ट झाली त्याच्यानंतर तुम्हाला वेदना होणार, सकाळी उठता येणार नाही, किंवा मांडी घातलेली बसलेली असेल तर तुम्हाला उठताना खूप वेदना होतील, किंवा सकाळी चालताना येणार नाहीत, पायऱ्या उतरता चढताना त्रास होईल. हे जे लक्षणं आहेत की हे इनिशियल लेवलला लक्षणं दिसायला लागतात. नॉर्मली कसं की एकदा त्याची कंडिशन खूप लेवलला अगर ते दोन हाड एकदा जॉईंट झाले तर फक्त सर्जरी शिवाय तुम्हाला ऑप्शन नसतो. सर्जरीकडे न जाता मेडिसिन्सने हा आजार कमी होऊ शकतो, पण याला वेळीच ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं आहे. येस, मला वाटतं एक मोलाचा संदेश दिला आपल्याला आता पुन्हा एकदा डॉक्टर श्रद्धा बायस मॅडमनी की वेळीच आजाराची ट्रीटमेंट करा आणि त्याचसाठी आजचा कार्यक्रम आहे जो जनजागृतीपर आहे. खास करून आपल्याला जेव्हा सुरुवात होते ऑस्टिओआर्थरायटिसची किंवा संधिवाताची गुडघेदुखीची तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण हे जे वेअर अँड टेअर होणार आहे ही झीज आहे, आपण थांबवू शकता आणि केवळ थांबवतच नाही आपण झीज, तर ह्यावरती आपण संपूर्णतः मात करू शकता. त्यामुळे
आपल्याला कोणत्याही स्वरूपाची गुडघेदुखी असो, सांधेदुखी असो, वेदना असोत किंवा विशेष करून इतरही असणारे जे आंबवतासारख्या प्रकारे रुमॅटॉइड आर्थरायटिस, गाऊट, सोरॅटिक आर्थरायटिस, तापानंतरचे सांधेदुखी, मानपाट कमरदुखी, स्लिप डिस्क सायटिका सारखा आजार असो किंवा स्पॉन्डिलायटिस ज्याला आपण म्हणतो, वारंवार हे आपल्याला शब्द ऐकायला मिळतात. सो ह्या सर्व आजारांवरती आपल्याला मात करता येणं शक्य आहे नम्मा होमिओपॅथिक क्लिनिकमध्ये, जे आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे. नॅनोजेनेटिक कॉन्स्टिट्युशन होमिओपॅथीच्या सिद्धांतांवरती असणारे फॉर्म्युले हे आपल्याला ठिकाणी मिळणार आहेत. फक्त त्यासाठी फोन करायचा पुढील नंबरवर, संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. या अनुषंगाने आपण जाणून घेऊया का रुग्णाचं मनोगत. मी विद्या सुभाष भोज, मी वडाळ्याला राहते. माझा आय डी नंबर आहे BI-16. मला आर्थरायटिसचा त्रास 2010 पासून चालू आहे. तेव्हापासून मी बरीच औषधं केली पण मला काहीच फरक पडला नाही. मी नम्मा वैद्यशाळेचा टीव्ही प्रोग्राम बघून मी इथे आले. फेब्रुवारीपासून माझी ट्रीटमेंट चालू केली. तेव्हापासून आतापर्यंत 7-8 महिन्यात मला जवळजवळ 80% फरक आहे. मॅडम, ऑस्टिओआर्थरायटिस विषयी आपण आता सुंदर विवेचन केलं. आता आम्हाला थोडंसं जे आमवात आहेत, विविध प्रकारचे आमवात आपल्याला दिसतात, त्याविषयी सांगा. तर नॉर्मली या आजाराचं मेन काय आहे, तुमची इम्युनिटी. रोमॅटॉइड आर्थरायटिसला आपण ऑटो इम्युन डिसीज का म्हणतोय, बिकॉज याच्यामध्ये तुमची इम्युनिटी तुमच्या अगेन्स्ट वर्क करायला लागते. एकदा एखाद्या व्यक्तीची इम्युनिटी अगर अगेन्स्ट काम करायला लागली तर डेफिनेटली त्याचा इफेक्ट तुमच्या जॉईंटवर होणार आहे, तुमच्या हृदयावर होणार आहे, तुमच्या व्हायटल ऑर्गन्सला होणार आहे, किडनी. म्हणजे आपल्याला जॉईंट तर इम्पॉर्टंट आहेत, त्याचबरोबर आपली ओव्हरऑल बॉडी, डोक्यापासून पायापर्यंत प्रत्येक ऑर्गन आपल्याला महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला इम्युनिटीवर वर्क करणं खूप गरजेचं आहे. आणि हे जे इम्युनिटीचे जे आजार आहेत किंवा ऑटोइम्युन जे आजार आहेत, त्याचा मुख्य मेन रिझन आहे मेंटल स्ट्रेस. एकदा की हे आजार स्टार्ट झाले तर त्यांना थांबवणं खूप मुश्किल आहे. कारण की या सगळ्या आजारांना सिम्प्टोमॅटिकली, म्हणजे त्या आजाराच्या दुखण्याला औषध आहे पण त्याला पूर्णपणे मात नाहीये. कारण की या सगळ्या आजारांना किंवा त्रासांना आपण पेन किलर्स खाऊ शकतो. अगर आपल्याला पेन किलर्स नाही खायचे आहेत किंवा आजार जास्त वाढू द्यायचा नाहीत, कारण की हा जो आजार आहे, अगर त्याला आपण वेळीच ट्रीटमेंट नाही घ्यायची तर डेफिनेटली ते जॉईंट एकमेकांना फ्यूज होऊन जातात. एकदा ते जॉईंट एकमेकांना फ्यूज झाले तर त्याच्यामध्ये डिफॉर्मिलिटी, याचा अर्थ काय की हाडे तुमचे वाकडी होतात. एकदा तुमचा हाडांची रचना बदलली गेली तर त्याला पूर्णतः परत आपण नॉर्मल करू शकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला वेळीच ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. आणि अशी ट्रीटमेंट घ्यायचं आहे की ज्याचा साईड इफेक्ट आपल्या इतर शरीरावर नाही व्हायला पाहिजे. आपण इथे जे ट्रीटमेंट देतात ती होमिओपॅथिक मेडिसिन्स आहेत. होमिओपॅथिक मेडिसिन्स हे नॅचरल असतात. त्याच्यामध्ये कुठलंही केमिकल, कुठलंही स्टिरॉइड नसतं. ग्रॅज्युअली पेशंट्सला हळूहळू आपण त्याच्यातून त्यांना बरं करतो. डॉक्टर श्रद्धा बायस यांनी आता सांगितलं त्याप्रमाणे जर का आपण वेळीच ट्रीटमेंट सुरू केली तर हे वेगवेगळ्या प्रकारचे आमवाद, ज्याच्यामध्ये आपल्याला रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे किंवा गावठी आर्थरायटिस आहे, तापानंतरची उद्भवणारी सांधेदुखी आहे किंवा संधिवात आहे, सोरासिस नंतर उद्भवणारा संधिवात आहे, या विविध प्रकारच्या आजारांवरती मात करता येणं शक्य आहे. अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस सारखा प्रकार आपल्याला आज कोणतेही ठोस उपचार करण आधुनिक शास्त्रात आपल्याला ह्या आजारांसाठी दिसत नाहीत. आणि नम्मा होमिओपॅथी मला वाटतं एक आशेचा किरण आहे अशा सर्व रुग्णांसाठी ज्यांच्यासाठी आज मॉडर्न मेडिसिनमध्ये कोणतेही उपचार ठोस नाही आहेत. त्यामुळे जरूर आपण ह्या उपचारांचा लाभ घेण्यासाठी फोन करा पुढील नंबरवरती, संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. नम्मा होमिओपॅथी क्लिनिक्स आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहेत. विशेष करून मुंबईमध्ये आपल्याला दादर आणि अंधेरी या ठिकाणी उपलब्धता आहे. ह्याच्या पुढे जाऊन आपल्याला ठाणे, त्याचप्रमाणे पुणे, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर आणि नाशिक या ठिकाणी सुद्धा आपल्याला सेवा मिळणार आहे. तर महाराष्ट्रभर आपल्याला ही क्लिनिक्स उपलब्ध आहेत. तर जरूर फोन करा पुढील नंबरवर, संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. मॅडम, आता जसं आपण विविध प्रकारच्या सांधेदुखीविषयी जाणून घेतलं, तसंच गेल्या काही वर्षात आपल्याला मानपाट कंबरदुखीचं प्रमाण सुद्धा, विशेष करून स्त्रियांमध्ये कंबरदुखीचं प्रमाण आहे, ज्याच्यामध्ये PID पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज दिसतात. पण तरुण वयात आजकाल मुलांना, विशेष करून कॉम्प्युटर समोर सतत काम करावं लागतं. आता तर लहान मुलांना सुद्धा शाळा ऑनलाईन आहे, त्यामुळे कॉम्प्युटर समोर बसून काम करावं लागतं सतत. आणि त्यामुळे मानदुखी, पाठदुखी ही मला वाटतं सर्वांनाच जडलेली असते. आम्हाला याविषयी काय सांगता येईल? नॉर्मली खूपदा बघायला भेटतं की जे लोक व्यवस्थित फिजिकल ऍक्टिव्हिटी करत नाहीत, वॉकिंग करत नाहीत, स्वतःच्या शरीराला काय आवश्यक आहे त्या गोष्टी न करता त्यांचं वजन डे बाय डे वाढत जातं, किंवा तासन तास 8-8 तास 10-10 तास ड्रायव्हिंग करतात. खूप सारे ड्रायव्हर्स लोक 12-12 तास ड्रायव्हिंग करत राहतात. तर डेफिनेटली तो त्या कंडिशन मध्ये सुद्धा पेशंट्सला याची सुरुवात होण्याची शक्यता आहे. आता नॉर्मली हा स्पाइन, पूर्ण हा जो स्पाइन आहे, आपला जो मणका आहे, अगर मानेच्या इथला, याला इथे अगर आपल्या मणक्यांमध्ये अगर झीज झाली तर त्या कंडिशनला आपण सर्वायकल स्पॉन्डिलायसिस म्हणतो. तीच कंडिशन अगर आपल्या कमरेच्या खालचे अगर मणके आपले घासले गेले आहेत, तिथल्या अगर गाद्या अगर दाबले गेलेल्या आहेत तर त्या कंडिशनला लंबर स्पॉन्डिलायसिस म्हणतात. त्याच पुढे जाऊन आपण अँकोलायझिंग स्पॉन्डिलायसिस, हा खूप कॉमनली, नाही म्हणलं तर डेली अगर 100 पेशंट अगर आम्ही बघत असेल तर 40-50 पेशंट आम्हाला अँकोलायझिंग स्पॉन्डिलायसिसचे बघायला भेटतात. तर हा खूप आजकाल 1-2-3 वर्षांमध्ये खूप आजार हा वाढलेला आहे. याचं मुख्य रिझन डेफिनेटली इन्फ्लामेटरी आजार आहे. आपल्या इम्युन रिस्पॉन्सशी कुठे ना कुठे
याचं कनेक्शन आहे किंवा तुमचं फूड हॅबिट व्यवस्थित नसलं, फास्ट फूड खाणं, स्मोकिंग, ड्रिंकिंग या सगळ्या गोष्टी सुद्धा याला कारणीभूत आहेत या आजारांना. आणि अशा कंडिशन्स मध्ये तुमचं वेळीच व्यवस्थित डाएट करणं, तुमच्या एक्सरसाइजेस ठेवणं, फिजिकल ऍक्टिव्हिटीज करणं या गोष्टी अगर तुम्ही केल्या तर या आजारापासून विदाउट एनी मेडिकेशन सुद्धा तुम्ही बरे होऊ शकतात. आणि ज्या लोकांना हा त्रास होतोय त्यांना फक्त सर्जरी हा ऑप्शन नाहीये, विदाउट सर्जरी सुद्धा ह्या आजारांमधून आपण मात करू शकतो, त्याच्यातून आपण कमी होऊ शकतो. पण याला व्यवस्थित मेडिकेशनची गरज आहे आणि मेडिसिन्स तुम्ही लवकरात लवकर चालू केला तर तुम्हाला डेफिनेटली या आजारांमधून मुक्तता भेटू शकते. येस, आपण आता जाणून घेतलं की कशा रीतीने मानपाट कंबरदुखीमध्ये असणारी विविध कारणं आणि त्याचप्रमाणे विविध आजार ज्याच्यामध्ये स्लिप डिस्क, सायटिका, स्पॉन्डिलायटिस असो किंवा अँकलोजिंग स्पॉन्डिलायटिस सारखा आजार असो, आपल्याला ह्या सर्व आजारांवरती मात करता येणं शक्य आहे. त्यामुळे कोणत्याही स्वरूपाची मानपाट कंबरदुखी असो आपण ह्याचं समूळ उच्चाटन करू शकता, ह्या आजारातनं संपूर्णतः बरे होऊ शकता. फक्त त्यासाठी आपल्याला नॅनोजेनेटिक कॉन्स्टिट्युशनल होमिओपॅथीच्या सिद्धांतांवरती असणारे जे फॉर्म्युले नम्मा होमिओपॅथी क्लिनिकमध्ये उपलब्ध आहेत त्याची कास धरायची आणि त्यासाठी आपल्याला फोन करायचा आहे पुढील नंबरवरती संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. आणि अनुषंगाने मला सर्व प्रेक्षकांना आवाहन आहे की आजच्या कार्यक्रमात तर आपण सांधेदुखी, मानपाट कंबरदुखीविषयी चर्चा करत आहोत, गुडघेदुखीविषयी चर्चा करत आहोत, पण ह्याच्या पुढे जाऊन विविध प्रकारचे आजार ज्यासाठी कोणते ठोस उपचार आपल्याला आधुनिक शास्त्रात दिसत नाहीत, डायबिटीस सारखा आजार आहे, ब्लड प्रेशर सारखा आजार आहे, हायपरटेन्शन ज्याला आपण म्हणतो किंवा त्या अनुषंगाने हार्ट डिसीज आहे, किंवा विविध स्वरूपाचे पोट विकार आहेत, श्वसन विकार आहेत, त्वचा रोग आहेत, सोरायसिस सारखा प्रकार आहे, विटिलिगो सारखा आजार आहे, अस्थमा ऍलर्जी सारखा आजार असो, किंवा त्या अनुषंगाने न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स आहेत, लहान मुलांचे जे विविध प्रकारचे आजार आहेत विशेष करून त्यांच्यासाठी मला वाटतं नम्मा होमिओपॅथी एक वरदान अशा स्वरूपाचे उपचार आहेत. तर जरूर फोन करा पुढील नंबरवरती संपर्क स्क्रीनवरती बघत आहात. मॅडम, या अनुषंगाने मला असं विचारायचं आहे की आपण विविध स्वरूपाचे आंबवाताविषयी बोललो, ज्याचं रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, गावठी आर्थरायटिस आहे, ऑस्टिओ आर्थरायटिस आहे, पण या व्यतिरिक्त सुद्धा बऱ्याच प्रमाणात आपल्याला सांधेदुखी दिसते इतरही आजारांमध्ये. सोरायसिस सारखा आजार आहे, ऑटोइम्युन डिसीज, त्याच्यात आपल्याला संधिवात दिसतो. तापानंतर विशेष करून फीवर नंतर म्हणजे चिकनगुनिया किंवा आजकाल करोना आहे आणि त्याचप्रमाणे डेंग्यू सारखा आजार आहे किंवा व्हायरल फीवर नंतर सुद्धा सांधेदुखी दिसते बऱ्याच प्रमाणात आणि ती अनेक वर्ष जात नाही आणि त्याची परिणिती कधी कधी इतर जास्त आजारांमध्ये होऊ शकते. ह्या व्यतिरिक्त जर का खालोखाल कोणता सांधा खराब होत असेल तर आहे खुब्याचा आणि हा बऱ्याचदा तरुण वयात खराब होतो आणि ज्याचं कारण मुख्यतः असतं एव्हियन व्हेस्क्युलर नेक्रोसिस, ज्याच्यामध्ये विविध कारणांनी हे उद्भवू शकतं. एच आय व्ही सारख्या आजाराचं कॉम्प्लिकेशन म्हणून स्टिरॉइड जास्त प्रमाणात घेतली गेली, सेवन केलं गेलं तर, किंवा इतर एंकलोजिंग स्पॉन्डिलायटिस सारख्या आजार आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच प्रमाणामध्ये खुब्याचा सांधा खराब झालेला दिसतो आणि तरुण वयामध्ये. तर मॅडम, ह्यासाठी सुद्धा नम्मा होमिओपॅथीमध्ये उपचार उपलब्ध आहेत का? हो, अर्थातच या सगळ्या आजारांवर आपल्या नम्मा होमिओपॅथीमध्ये उपचार आहेत. या सगळ्या आजारांना आपण नॅनोजेनेटिक कॉन्स्टिट्युशनल ट्रीटमेंट दिली जाते. या ट्रीटमेंटमध्ये पूर्ण पेशंटचा आपण स्टडी केला जातो आणि त्यानुसार मेडिसिन्स दिले जातात आणि या सगळ्या मेडिसिन्स नंतर पेशंट या आजारातून कंप्लीटली बाहेर येतात. जाता जाता मोलाचा सल्ला आपल्याला डॉक्टर श्रद्धा बायस मॅडमनी दिलाय की आपण ह्या सर्व आजारांवरती मात करू शकता, फक्त त्यासाठी आपल्याला नम्मा होमिओपॅथी क्लिनिकला भेट द्यायची आहे आणि त्यासाठी पुढे जे नंबर आपण बघत आहात स्क्रीनवरती त्याच्यावरती आपल्याला फोन करायचा आहे. विशेष करून महाराष्ट्रात सर्वत्र आपल्याला नम्मा होमिओपॅथीच्या शाखा आहेत, ज्याच्यामध्ये मुंबईमध्ये मला पुन्हा एकदा सांगायचं आहे, मुंबईमध्ये दादर आणि अंधेरी या ठिकाणी आहे, ठाण्याला आहे, पुणे या ठिकाणी आहे, ह्या व्यतिरिक्त उत्तर महाराष्ट्रासाठी नाशिक आहे, पश्चिम महाराष्ट्रासाठी सोलापूर, कोल्हापूर आहे, त्याचप्रमाणे विदर्भासाठी नागपूर आहे आणि मराठवाड्यासाठी औरंगाबाद ठिकाणी शाखा सुरू आहेत. तर आपण जरूर ह्या ठिकाणी नम्मा होमिओपॅथीच्या क्लिनिकला भेट देऊन नॅनोजेनेटिक कॉन्स्टिट्युशनल होमिओपॅथीच्या सिद्धांतांवरती असणाऱ्या ऍडव्हान्स फॉर्म्युलाचा लाभ घेऊ शकता. आणि विशेष करून आजच्या कार्यक्रमामध्ये आपण संधिवात किंवा ज्याला ऑस्टिओआर्थरायटिस म्हटलं तर ज्याच्यात गुडघेदुखी प्रामुख्याने दिसते, पण याच्या व्यतिरिक्त इतरही सांधे आपल्याला खराब झालेले दिसतात, ज्याच्यामध्ये फ्रोझन शोल्डर सारखा आजार आहे म्हणजेच खांद्याची सांधेदुखी आहे, कोपराची सांधेदुखी आहे, किंवा खुब्याच्या सांधेदुखीविषयी जसं आता मॅडमनी सांगितलं एव्हियनमुळे तरुण वयामध्ये खुब्याचा सांधा बऱ्याच प्रमाणात खराब झालेला दिसतो. ह्या व्यतिरिक्त मानपाट कंबरदुखी ज्याच्यामध्ये स्लिप डिस्क, सायटिका, स्पॉन्डिलायटिस सारखे आजार आहेत, तर ह्या सर्व आजारांवरती आपण मात करू शकता. विशेष करून तरुण वयामध्ये होणारी सांधेदुखी आहे किंवा मानपाट कंबरदुखी त्याच्यातून आपण संपूर्णतः मुक्तता मिळवू शकता. फक्त त्यासाठी आपल्याला फोन करायचा पुढील नंबरवर संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. या व्यतिरिक्त विविध स्वरूपाचे इतरही आजार ज्याच्यामध्ये विशेष करून मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय विकार आहे, त्वचा रोग आहे ज्याच्यामध्ये सोरायसिस, पांढरे डाग किंवा विविध प्रकारचे इतर आजार दिसतात, केस गळणे, पिंपल सारखी समस्या असो, किंवा पोट विकार आहेत विविध स्वरूपाचे, ऍसिडिटी, आम्लपित्त, बद्धकोष्ठता किंवा मूळव्यात भगंदर सारखा आजार आहे, विविध स्वरूपाचे श्वसन विकार आहेत, दमास्थमा, ऍलर्जी सारखे मेंदूचे विविध स्वरूपाचे आजार आहेत, आणि खास करून बालरोग म्हणजे लहान मुलांसाठी विशेष करून वरदान स्वरूपाची अशी ही नम्मा होमिओपॅथीची उपचार प्रणाली आहे. तर जरूर फोन करा पुढील नंबरवर संपर्कासाठी जमून स्क्रीनवरती बघतात. मॅडम, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शन सूचना केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार, धन्यवाद, नमस्कार.
कोणाच्या हातचे लाडू? वाजले. खा खा खा, काही हरकत नाही. यांनी टेंशन नाही घेतलं, यांनी इन्शुरन्स घेतला. फोन पे. भाऊसाहेब चेकिंग. आधी ब्रशिंग. सोना सोना धरो सोना, दाताना सोना लागण्यापासून वाचवणारा पाहिजे. सोना सोना धरो सोना. यामध्ये प्रॉब्लेम काय आहे? सामान्य टूथपेस्टचा वापर म्हणजे अर्धवट स्वच्छता. आता अर्धवट स्वच्छता नाही, नवीन डाबर बबुल आयुर्वेदिक पेस्ट. यामध्ये आहेत 5 आयुर्वेदिक तत्व, लवंग कीटाणू सोबत लढते आणि बबुल म्हणजे नैसर्गिक मजबूत दात. डाबर बबुल आयुर्वेदिक पेस्ट म्हणजे नैसर्गिक मजबूत दात. आई बाबांची लाडाची ले होणार सरनोबतांच्या घरची सूर. साजरा होतोय कुसुम अनुज लग्न सोहळा, त्यासाठी आमचं आग्रहाचं आमंत्रण. कुसुम शुभ मुहूर्त 8 नोव्हेंबर रात्री 8:30 आपल्या सोनी मराठीवर. ट्राय पॉवरफुल मॅक्सोजिनियस लिक्विड वेपोरायझर, फिट्स ऑल मशीन्स, जीनियस मॅक्सो इंटेलिजंट प्रोटेक्शन. आता मॅक्सो जीनियस लिक्विड वेपरायझर सोबत 20 रुपयांचा प्रिल टॅमरिन पाउच फ्री. नो योर बॉडी इनसाइड आउट फिर वर्कआउट, तभी तो ओमरॉन बॉडी कॉम्पोजिशन मॉनिटर दे बॉडी वाइटल्स का एक्यूरेट एनालिसिस ताकि तुम्हें पता रहे व्हाट यू आर मेड. सारे त्योहारों में खास होता है दिवाली का त्योहार, जो बढ़ाता है रिश्तों में प्यार. कालिका स्टील की ओर से सभी को दिवाली की ढेरों शुभकामनाएं. कालिका स्टील, आत्मनिर्भर भारत की पहचान. आप सभी को गोल्डी मसाले की ओर से हैप्पी दिवाली. गोल्डी मसाले जहां भी जाए रिश्ते में. बॉस, ही औषध मिळतील का? सर, ही औषधे आहेत पण माहिती आहे मला. आता तू बोलशील हे दुसरं वालं घ्या, हे केमिकल आणि कॉम्पोजिशन सेम आहे सर, पण याहून थोडं महाग आहे. बोल, सगळे अशीच गोळी देतात. सर, ही तुमची औषधे आणि ही तुमच्या औषधांच्या कमी किमतीत जेनेरिक ऑप्शन्स. इतक्या स्वस्तात? पोलीसवाल्याला गोळी देतोय. येस सर, पण राहत देणारी. स्लोली स्लोली दुनिया देईल गोळीवर गोळी, फक्त झेनो हेल्थ देईल राहतची गोळी. हिऱ्यासारख्या शरीराला चमकवते एलॉयस हेअर रिमूव्हल क्रीम, त्वचा होईल चमकदार आणि मुलायम. एलॉयस हेअर रिमूव्हल क्रीम. क्षणांचे हे तुकडे क्षणांमध्ये, जे सारं काही देतात त्यांना कोणस काही देणंही येत. आम्हाला क्षणांचा गोडवा वाढवता येतो, देशाचा गोडवा. हल्दीराम्स. एक विश्वस्तरीय विद्यापीठ जिथे मिळतो वैयक्तिकृत शिक्षणाचा अनुभव. MIT आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी मध्ये उपलब्ध आहेत 125 हून अधिक युनिक इनोव्हेटिव्ह आणि इंडस्ट्री रेलेव्हंट बॅचलर्स अँड मास्टर्स प्रोग्राम. इंजिनिअरिंग, मरीन इंजिनिअरिंग, बायो इंजिनिअरिंग, फूड टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट, फिल्म अँड ड्रामा, जर्नलिझम, आर्किटेक्चर, फाईन आर्ट्स, अप्लाइड आर्ट्स, म्युझिक अँड डान्स, ह्युमॅनिटीज आणि वेदिक.